भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस ठाण्यात गोळीबार. कल्याणपूर्वीत भाजप आणि शिंदे गट यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू असणाऱ्या शीत युद्धाचा मोठा फुगा आज थेट पोलीस ठाण्यातच फुटलाय. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडल्यात. आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्याचं गणपत गायकवाड यांचं म्हणणं आहे. या गोळीबारात शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झालेत. कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा राजकीय राडा बघायला मिळतोय. हा राडा इतका भयानक आहे की आपण ज्याची कधी कल्पना देखील करू शकणार नाही. चक्क पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा गोळीबार गुन्हेगारांकडून नाही तर राजकीय नेत्यांकडून करण्यात आलाय, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडलाय. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आता शहरातील पोलीसही सतर्क झालेत. या घटनेत शिंदे गटाचे दोन तरुण नेते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड या घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर असतात. तसं असलं तरी त्यांच्यात सातत्याने राजकीय शीत युद्ध रंगलेलं बघायला मिळतं. याच शीत युद्धाचा मोठा फुगा आज उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात फुटलेला बघायला मिळाला. गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली, त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख महेश आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. सर, नेमकं फायरिंग झालेलं आहे, नेमकं काय प्रकार आहे? हा हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये हे दोघेही आले होते. त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती. त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केला आहे, त्यामुळे दोन लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे. ती सगळी पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल्स सांगू. सर,